बुलेटिन मध्ये महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपसह मोदी शहांवर जोरदार निशाणा साधलेला आहे देशातील एक अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान रचते पक्ष संपवण्याचा प्रयत्न होतोय तर राज्यातील उद्योग देखील पळवले जात असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय सुप्रीम कोर्टातील लढाई न्यायाची आणि महाराष्ट्राची आहे आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं देखील खासदार सुळे यांनी म्हटलेलं आहे हा पक्ष छोटा आणि मोठ्याचा विषय नाही ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे कारण का ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचं तर करतेच आहे पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचाही त्यांनी डिमोशन केलं आहे त्यांनी गडकरी साहेबांचेही अधिकार काढून घेतलेत आणि महाराष्ट्रात येणाऱ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत नोकऱ्या ज्या आपल्या हक्काच्या आहेत त्याही परराज्यात जात आहेत ही लढाई संविधानासाठी आहे आणि मराठी स्वाभिमानासाठी आहे त्याच्यामुळे हा फक्त ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानं बंदासाठी नाही आहे ही लढाई सत्याची आहे संविधानाची आहे आणि मराठी माणसाच्या सन्मानाची